आपल्याला काय करायचंय, ऍपलेट प्रोग्रामिंग करायचंय, ऍपलेट क्रिएट करायचंय, सिम्पल ऍपलेट एक क्रिएट करायचंय. मग त्यासाठी कोड लिहिलाय बघा. आपल्याला सगळ्यात पहिलं माहिती आहे की ऍपलेट क्रिएट करण्यासाठी आपल्याला ऍपलेट क्लास लागतो, बरोबर आहे? आणि तो ऍपलेट क्लास आहे तुमच्या जावा डॉट ऍपलेट पॅकेजमध्ये, म्हणून ते पॅकेज इम्पोर्ट केलंय. इम्पोर्ट जावा डॉट ऍपलेट डॉट ऍपलेट. त्याच्यानंतर इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट स्टार म्हटलंय मी. AWT पॅकेज मधला ग्राफिक्स क्लास आपल्याला लागतो पेंट मेथडला, म्हणून आपण काय केलं तर बाबा AWT पॅकेज पण इम्पोर्ट केलेलं आहे. मग बघा ऍपलेट टॅग लिहिलेला आहे, बरोबर? त्याच्या इक्वल टू बेसिक ऍपलेट डॉट क्लास, क्लास बरोबर, क्लासचं जे नाव असेल ते कोड म्हणून आपण दिलंय. कोड इज इक्वल टू बेसिक ऍपलेट डॉट क्लास म्हटलेला आहे. विड्थ ऍपलेट विंडोची पाहिजे 400 आणि हाईट पण 400 पाहिजे, बरोबर? आणि ऍपलेट टॅग क्लोज केलेलं आहे. त्यानंतर ऍपलेट हा पब्लिक क्लास, पब्लिक क्लास बेसिक ऍपलेट एक्सटेंड ऍपलेट, बरोबर? आपला जो ऍपलेट लिहिणार आहे आपण क्रिएट करणार तो बेसिक ऍपलेट आहे, बरोबर? तो एक्सटेंड करावा लागतो आपल्याला ऍपलेट क्लास पासून, जो आहे जावा डॉट ऍपलेट पॅकेजचा, बरोबर? जावा डॉट ऍपलेट मध्ये बघा स्मॉल आहे, जावा डॉट ऍपलेट स्मॉल केस मध्ये आहे, पण क्लास आहे तो कॅपिटल मध्ये स्टार्ट होतो. हे तुम्हाला मी सांगितलं होतं आपण जेव्हा स्टडी केलं होतं जावा, बरोबर? मग जावा डॉट ऍपलेट पॅकेज मध्ये ऍपलेट क्लास आहे, त्याच्यापासून आपला बेसिक ऍपलेट क्लास आपण एक्सटेंड केलेला आहे. मग ऍपलेट मधल्या ज्या बेसिक मेथड्स आहेत इनिट, त्याच्यानंतर स्टार्ट, स्टॉप आणि डिस्ट्रॉय, हे आपण ओव्हरराईड केलेले आहेत बेसिक ऍपलेटच्या डेमो मध्ये. आणि पेंट मेथड, बरोबर? ती मग इनिट मेथड मध्ये मी काय करतोय बघा, पब्लिक वॉइड इनिट मेथड आहे, बरोबर? ती आहे ऍक्च्युली ऍपलेट क्लास मधली, बरोबर? ऍपलेट क्लास मध्ये डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन फॉर इनिट, स्टार्ट, पेंट असेल किंवा स्टॉप असेल आणि डिस्ट्रॉय असेल यांच्यासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे. पण ते डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन न वापरता मला स्वतःचं इम्प्लिमेंटेशन द्यायचंय, म्हणून मी ती मेथड ओव्हरराईड करतोय म्हणजे पब्लिक वॉइड इनिट. आणि त्या मेथडमध्ये फक्त मी मेसेज प्रिंट करतोय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ऍपलेट इज इनिशियलाइज, बरोबर? त्याच्यानंतर पुन्हा स्टार्ट मेथड मी ओव्हरराईड करतोय बघा, पब्लिक वॉइड स्टार्ट सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ऍपलेट इज स्टार्टेड हा मेसेज मी त्या मेथडमध्ये प्रिंट करतोय. त्यानंतर पब्लिक वॉइड पेंट, पेंट ही मेथड मी ओव्हरराईड करतोय आणि त्याला पास काय केलंय ग्राफिक्स क्लासचा रेफरन्स ग्राफिक्स जी, बरोबर? ग्राफिक्स कोणत्या पॅकेज मधला क्लास आहे तर तुमच्या जावा डॉट AWT पॅकेज इम्पोर्ट केलेला आहे, बरोबर? त्याच्यामध्ये ग्राफिक्स क्लास अवेलेबल आहे. त्या ग्राफिक्स क्लास आहेत, ग्राफिक्स क्लास मध्ये बऱ्याचशा मेथड्स अवेलेबल आहेत, त्या मेथड्स युज करून तुम्ही ऍपलेटच्या विंडोवर ड्रॉइंग सारखे काम करू शकता. मग बघा जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग, ग्राफिक्स क्लास मधली ड्रॉ स्ट्रिंग ही मेथड मी वापरतोय. ड्रॉ स्ट्रिंग मेथड कशासाठी वापरतोय मी, तर एक सिम्पल मेसेज मला ऍपलेटच्या विंडोवर स्ट्रिंग किंवा एक सिम्पल मेसेज प्रिंट करायचा आहे म्हणून वापरतोय. मग बघा जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग सिम्पल बेसिक ऍपलेट हा मेसेज मला ऍपलेटच्या विंडोवर डिस्प्ले करायचा आहे. आणि तो कोणत्या लोकेशनला डिस्प्ले करायचा तर 9090, बरोबर आहे? ह्या पॉईंट पासून मला सिम्पल बेसिक ऍपलेट हा मेसेज ऍपलेटच्या विंडोवर डिस्प्ले झाला पाहिजे. त्यानंतर पब्लिक वाईड स्टॉप, स्टॉप नावाची मेथड मी ओव्हरराईड करतोय, त्याच्यामध्ये एक मेसेज प्रिंट करतोय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ऍपलेट इज स्टॉप ऑर पॉज. त्याच्यानंतर पब्लिक वाईड डिस्ट्रॉय ही मेथड पण मी ओव्हरराईड करतोय आणि त्याच्यात मेसेज प्रिंट करतोय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ऍपलेट इज डिस्ट्रॉइड. मग जी इनिट मेथड आहे ऍपलेटची ती एकदाच कॉल होते, त्याच्यामध्ये इनिशियलायझेशन टास्क आपण करत असतो हे मी तुम्हाला सांगितलं होतं. स्टार्ट मेथड ही मात्र मल्टिपल टाइम्स कॉल होऊ शकते. सपोज ऍपलेटची विंडो तुमची आता ऍक्टिव्ह आहे, बरोबर? त्याच्यानंतर ती मिनिमाइज केली त्यावेळी तुमची स्टॉप मेथड कॉल होईल, त्याच्यानंतर पुन्हा मी मॅक्सिमाइज केली तर स्टार्ट मेथड कॉल होईल. म्हणजे स्टार्ट आणि स्टॉप टाइम्स तुमच्या इन्वोक होणाऱ्या मेथड्स आहेत, पण इनिट मेथड आणि तुमची दुसरी मेथड आहे डिस्ट्रॉय मेथड ह्या एकदाच फक्त इन्वोक होतील. इनिट मेथड ज्यावेळी ऍपलेट इनिशियलाइज केलं जाईल आणि डिस्ट्रॉय मेथड ज्यावेळी ऍपलेट केलं जाईल किंवा क्लोज केलं जाईल त्यावेळी. आणि पेंट मेथड, जसं की पेंट मेथड तुम्ही ऍपलेटची विंडो रिसाइज केली तर तुमची कॉल होणार आहे. प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही ऍपलेटची विंडो रिसाइज कराल त्या त्यावेळेला पेंट मेथड तुमची कॉल केली जाईल. मग बघा हा प्रोग्राम तुम्हाला मी एक्झिक्यूट करून दाखवतोय. ठीक आहे, कंपाईल करूयात. जावासी बेसिक ऍपलेट डॉट जावा
करतो ऍपलेट व्ह्यूअर, ऍपलेट व्ह्यूअर, ऍपलेट डॉट जावा. ओके, मग बघा ऍपलेटची विंडो तुमच्यासाठी दिसते आणि मेसेज पण प्रिंट झालेला दिसतोय. सिम्पल बेसिक ऍपलेट. आणि इकडे मेसेज बघा काय कमांड प्रॉम्प्टवर प्रिंट झालेत तुमच्यासाठी. बघा ऍपलेट इज इनिशियलाइज्ड, बरोबर, इनिशियलाइज. त्याच्यानंतर ऍपलेट इज स्टार्टेड हे मेसेज प्रिंट झालेत, बरोबर. आता बघा रिसाइज करतो ऍपलेटची विंडो. प्रिंट मेथड कॉल व्हायला पाहिजे, ठीक आहे. एकदा मिनिमाइज करतो ऍपलेट. बघा ऍपलेट इज स्टॉप और पॉज म्हणतोय. त्याच्यानंतर मी काय करतोय, पुन्हा ऍपलेट मॅक्सिमाइज करतो, बरोबर. ऍपलेट इज स्टार्टेड, बरोबर. ऍपलेट इज स्टार्टेड पुन्हा मिनिमाइज करतो मी. बघा ऍपलेट इज स्टॉप और पॉज करतो. ऍपलेट इज स्टार्टेड हा मेसेज तुम्हाला बघायला मिळतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा मिनिमाइज केला, मॅक्सिमाइज केला, दिसतोय तुम्हाला. मॅक्सिमाइज करा विंडो, बेसिक ऍपलेट तुम्हाला बघायला मिळतोय. ओके, अशा पद्धतीने ऍपलेटच्या मेथड्स कॉल केल्या जातात. हे क्लिअर आहे का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. मग बघा नेक्स्ट प्रोग्राम आहे आपल्याला करायचा ऍपलेटच्या एक्सपेरिमेंट नंबर 28 मध्ये. बघा सेम प्रोग्राम आहे, हे सेम प्रोग्राम आहे आता जो आपण स्टडी केला होतो. फक्त नाव बघा, क्लास बेसिक ऍपलेट 1 म्हटलेलं आहे. आणि ह्या फाईल मध्ये मी ऍपलेट टॅग न लिहिता एचटीएमएल फाईल मध्ये ऍपलेट टॅग लिहितो. म्हणजेच एचटीएमएल डॉक्युमेंट मध्ये कसं एम्बेड करायचं ते मला, म्हणजेच एचटीएमएल फाईल मध्ये ऍपलेट करायचं पाहिजे होतं. म्हणून मी ह्या जावाच्या फाईल मध्ये ऍपलेटचा टॅग लिहिलेला नाही. तुम्हाला दिसतोय का बघा, ऍपलेट टॅग आपण लिहितो ऍपलेट, त्याच्यानंतर कोड इज इक्वल टू बेसिक ऍपलेट 1 डॉट क्लास, त्याच्यानंतर विड्थ इक्वल टू समथिंग, हाईट इक्वल टू समथिंग, असं आपण देतो आणि ऍपलेट टॅग क्लोज करतो, बरोबर. ते दिसतंय का तुम्हाला इथे या क्लासमध्ये लिहिलेलं? मी बघा कुठल्या फाईलच्या एंडला पण बघा नाही दिसत. मग हा जो ऍपलेटचा क्लास आहे डॉक्युमेंट मध्ये एम्बेड करायचा, त्यासाठी मग एचटीएमएल डॉक्युमेंट कसं क्रिएट करायचं ते मी तुम्हाला दाखवतोय. तर हे एचटीएमएल डॉक्युमेंट आहे, मी बघा ओपन करतो कसं लिहिलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. नोटपॅड मध्ये मी ओपन केलं. बघा एचटीएमएल टॅग, एचटीएमएल डॉक्युमेंट म्हणजे काय, तुम्ही पेज जर डिझाईन असेल तर वेब पेजेस एचटीएमएल डॉक्युमेंट क्रिएट केला जातो, कोड लिहिला जातो. एचटीएमएल म्हणजे हायपर टेक्स्ट मॅप, बरोबर. मग ह्याच्यामध्ये वेब पेजेस मध्ये मला एम्बेड करायचं तर ते कसे करायचं हे मला तुम्हाला दाखवत होतो. ऍपलेटचा कोड आपला लिहून झालेला आहे, बरोबर. मग तो ऍपलेटचा कोड लिहिलेला आहे, आपण ऍपलेट कंपाईल करणार आहे, ऍपलेटची क्लास फाईल बनणार आहे. ती क्लास फाईल आपण कशी एम्बेड करायची एचटीएमएल डॉक्युमेंट मध्ये ते बघायचं आपल्याला. मग बघा एचटीएमएल टॅग लिहिलेला आहे, त्याच्यानंतर एचटीएमएल साठी क्लोजिंग डॅश एचटीएमएल, ओके. त्यानंतर हेड, बरोबर, पेज साठीचं हेड, बरोबर. त्याच्यामध्ये टायटल लिहिलंय वेलकम टू जावा ऍपलेट्स, टायटल क्लोज केलेला आहे, हेड क्लोज केलेला आहे. बॉडी लिहिलेला आहे मी, त्याच्यानंतर हे बघा सेंटर टॅग लिहिलेला आहे, बरोबर. तो मी आता कमेंट मध्ये टाकलाय, दिस इज कमेंट इन एचटीएमएल, ओके, दिस इज कमेंट इन एचटीएमएल. त्यामुळे हा काय तुम्हाला डिस्प्ले होणार नाही वेब पेजवर, ठीक आहे. त्याच्यानंतर हा सेंटर टॅग पुन्हा मी एक टाकलेला आहे, त्याच्यामध्ये ऍपलेट टॅग लिहिलाय. आता ऍपलेट टॅग लिहिलाय बघा, ऍपलेट कोड इज इक्वल टू बेसिक ऍपलेट 1 डॉट क्लास, विड्थ इक्वल टू 800, हाईट इक्वल्स टू 800, ओके. आणि स्लॅश ऍपलेट म्हटलेला आहे, स्लॅश ऍपलेट म्हटलेला आहे. याला तुम्ही कोट्स मध्ये पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ऍपलेटचा कोड काय करू शकता, एम्बेड करू शकता. ऍपलेटचा कोड तुम्ही एचटीएमएल डॉक्युमेंट मध्ये एम्बेड करू शकता, ठीक आहे. मी तुम्हाला एक कोड दाखवतो, ही सेव्ह कशी करणार एचटीएमएल फाईल, सेव्ह ऍज म्हणायचंय, बरोबर. आणि इथे यायचंय तुम्ही, ऑल फाईल्स म्हणायचंय, आणि तुम्हाला जे पण नाव द्यायचंय फाईलला ते नाव द्या. मी देतो बेसिक डॉट एचटीएमएल, एक्सटेन्शन असलं पाहिजे डॉट एचटीएमएल, डबल कोड्स द्या. बघा मी काय म्हणतोय, स्टार्टला डबल कोड्स द्या, बेसिक फाईलला नाव द्या डॉट एचटीएमएल म्हणा, आणि डबल कोड्स द्या आणि सेव्ह म्हणा, ओके. मग ती फाईल बघा अशा पद्धतीने तुमची इथं सेव्ह होईल, ओके. ऍक्च्युली नोटपॅड मध्ये ओपन केल्यामुळे ती फाईल तशी झालेली आहे.
ठीक आहे, मग क्लोज करतो मी ॲपलेटची फाईल. बेसिक फाईल आलेली आहे ही, ओपन करूयात. ओपन विथ म्हणायचं, चूज डिफॉल्ट प्रोग्राम, HTML फाईल आहे, गुगल क्रोम यूज करतो मी. ठीक आहे, मग बघा आता तुम्हाला स्क्रीनवर काहीच दिसत नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीनवर काहीच दिसत नाही, मग हे कसं करायचं, एक्झिक्यूट कसा करायचा कोड, तर ते मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, मग कंपाईल करून घ्या पहिल्यांदा प्रोग्राम जावाशी, बेसिक ॲपलेट 1.जावा कंपाईल करा, क्लास फाईल जनरेट होईल. बरोबर, तो क्लास फाईलचा कोड आपण एम्बेड केलेला आहे ॲपलेट टॅग यूज करून HTML डॉक्युमेंटमध्ये. आता रन करायचे मला ते ॲपलेट व्ह्यूअर. बरोबर, त्याच्यानंतर बेसिक फाईलचं नाव होतं बेसिक डॉट HTML, बेसिक डॉट HTML, सॉरी ॲपलेट व्ह्यूअरचं स्पेलिंग चुकलं माझं, ॲपलेट व्ह्यूअर बेसिक डॉट HTML. ओके, हे अशा पद्धतीने तुम्हाला HTML डॉक्युमेंट मध्ये पण तुम्ही ॲपलेट्स तुमचे एम्बेड करू शकता आणि एक्झिक्यूट करू शकता युझिंग ॲपलेट टॅग. तर ॲपलेट कसं एम्बेड करायचं HTML डॉक्युमेंट मध्ये समजलं का, सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. येस, ओके, बघा पब्लिक क्लास ॲपलेट 1 एक्सटेंड ॲपलेट केलेला आहे मी. बरोबर, त्याच्यानंतर मी इथं फक्त पेंट मेथड ओव्हरराईड करतोय, पब्लिक वॉइड पेंट त्याला पास केलाय. ग्राफिक्स क्लासचा रेफरन्स, ग्राफिक्स क्लास हा तुमचा AWT पॅकेज मधला, जावा डॉट AWT पॅकेज मधला क्लास आहे ग्राफिक्स जी. बरोबर, इनिट स्टार्ट त्याच्यानंतर डिस्ट्रॉय आणि स्टॉप ह्या मेथड मी काय ओव्हरराईड करत नाहीये. इट इज नॉट मँडेटरी टू ओव्हरराईड ऑल मेथड्स फ्रॉम ॲपलेट क्लास. बरोबर आहे, इनिट स्टार्ट स्टॉप आणि डिस्ट्रॉय ह्या मेथड मी ओव्हरराईड करत नाही, फक्त पेंट मेथड ओव्हरराईड करतोय. मग जे डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन जे प्रोव्हाइड केलेलं आहे ॲपलेट क्लासमध्ये ते यूज केलं जाईल त्या मेथडसाठी, इनिट स्टार्ट स्टॉप आणि डिस्ट्रॉयसाठी. ठीक आहे, मग त्याच्यानंतर बघा पहिली मेथड मी कॉल करतोय ड्रॉ लाईन मेथड युझिंग ग्राफिक्स क्लास रेफरन्स. बघा जी डॉट ड्रॉ लाईन. बरोबर, आणि ही मेथड काय कॉल करणार आहे, तर लाईन ड्रॉ करणार आहे तुमच्या ॲपलेटवर आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेत, स्टार्टिंग कोऑर्डिनेट एक्स आणि वाय 20 20 आणि एंडिंग कोऑर्डिनेट लाईनचे एक्स आणि वाय 60 60. ड्रॉ रेक्ट. बरोबर, ही मेथड काय करते, रेक्टॅंगल ड्रॉ करते, त्याला पास केलं बघा स्टार्टिंग कोऑर्डिनेट, त्याच्यानंतर विड्थ आणि हाईट. बरोबर, 90 90 आणि 40 40. त्याच्यानंतर जी डॉट सेट कलर मेथड. सेट कलर मेथड वापरून मी काय करणार आहे, कलर सेट करणार आहे, नेक्स्ट जो ऑब्जेक्ट ड्रॉ केला जाईल त्याचा कलर सेट करणार आहे किंवा फिल करणार आहे. मग बघा जी डॉट फिल रेक्ट म्हणजेच रेक्टॅंगल ड्रॉ केला जाईल पण तो फील्ड असेल, कोणत्या कलरने फील्ड असेल, तर रेड कलरने. का तर सेट कलर मेथड अगोदर आपण वापरले आणि त्याच्यामध्ये कलर डॉट रेड म्हटलेला आहे मी. मग तो रेक्टॅंगल ड्रॉ केलाय 140 140 हे एक्स वाय कोऑर्डिनेट पासून, विड्थ 40 आणि हाईट 40. त्याच्यानंतर ओव्हल ड्रॉ केलाय बघा जी डॉट ड्रॉ ओव्हल, त्याला पण स्टार्टिंग कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि रिक्वायर्ड थिंग्स 40 40. बरोबर, त्याच्यानंतर जी डॉट सेट कलर म्हटलंय, कलर डॉट ग्रीन, ग्रीन कलर सेट केलेला आहे. जी डॉट फिल ओव्हल म्हणजेच ओव्हल, आता फील्ड ओव्हल ड्रॉ केला जाईल विथ कलर ग्रीन, तो जो काय ग्रीन कलरनी. मग त्याला पुन्हा कॉर्डिनेट्स दिलेले आहेत 220 220 40 40. त्याच्यानंतर जी डॉट ड्रॉ ओव्हल मेथड कॉल केलेली आहे, अगोदर जी कॉल केली होती फील ओव्हल, आता फक्त एक ड्रॉ ओव्हल मेथड म्हणजेच कोणताही कलर यूज न करता ओव्हल फक्त ड्रॉ केला जाईल, किंवा फील नसणार आहे हा, कोणत्याही कलरनं फिल नसणार आहे ओव्हल जो ड्रॉ केला जाईल तो. त्याच्यानंतर जी डॉट सेट कलर मेथड म्हटलं, कलर डॉट ब्लू, ब्लू कलरचा कलर सेट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर फिल ओव्हल मेथड कॉल केलेली आहे, तो जो काय ओव्हल कॉल होणार आहे तो 30 120 30 40. बरोबर, असा ओव्हल ड्रॉ केला जाईल. त्याच्यानंतर जी डॉट ड्रॉ आर्क, ड्रॉ आर्क आहे. बरोबर, तो आर्क 180 30 हे पॅरामीटर्स आपण डिस्कस केले होते, ते पॅरामीटर्स मी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर जी डॉट सेट कलर मेथड कॉल केले, कलर डॉट रेड. बरोबर, आणि फिल आर्क म्हणजे हा जो आर्क ड्रॉ केला जाईल तो फील्ड असेल. बरोबर, त्याच्यानंतर पॉलिगॉन, पॉलिगॉन मेथड मला वापरायची आहे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे पॉलिगॉन मेथडला एक्स आणि वाय कॉर्डिनेटचा पास करावा लागतात, एक्स आणि वाय कॉर्डिनेटचे पॅरामीटर्स पास करावे लागतात, जसं की इंटीजर एक्स. बरोबर, एक्स आर ए म्हटलंय मी, त्याच्यामध्ये एक्स कॉर्डिनेट दिले आहेत 150 120 आणि 180, थ्री पॅरामीटर्स दिलेत. आणि इंटीजर वाय अरे घेतलाय आपण. बरोबर, त्याच्यामध्ये
आणि त्याच्यामध्ये तीन पॉईंट्स आहेत, बरोबर? तीन तीन पॉईंटची इमेज ड्रॉ केली जाईल, पॉलिगॉन ड्रॉ केला जाईल, तो असतो ट्रायंगल. आणि किती पॉईंट्स आहेत तर थ्री पॉईंट्स मी सांगितलेला आहे. त्यानंतर जी डॉट सेट कलर म्हटलं, कलर डॉट येलो, बरोबर? म्हणजेच हा पॉलिगॉन ड्रॉ केला जाईल. त्याच्यानंतर कलर डॉट येलो म्हटले, एक्स वन आणि वाय वन असे आरे घेतलेत, बरोबर? आणि ते पुन्हा जी डॉट फिल पॉलिगॉन मेथडला पास केलेत. आणि इथं पण आपण ट्रायंगल ड्रॉ करणार आहे, फक्त तो जो काय ट्रायंगल ड्रॉ केला जाईल तो येलो कलरने फिल केलेला असेल, तो येलो कलरने फिल केलेला असेल. हे स्टडी केलंय त्यामुळे मी जास्त डिटेल मध्ये जात नाहीये. ठीक आहे. ठीक आहे, मग कंपाईल करतो तुमच्यासाठी. जावा सी ऍपलेट वन डॉट जावा ऍपलेट व्ह्यूअर. ऍपलेट वन डॉट जावा, बरोबर? बघा मग काय काय दिसते तुम्हाला. लाईन ड्रॉ झालेली दिसते, ओव्हल्स दिसत आहेत. नंतर हा रेक्टॅंगल ऍक्च्युअली स्क्वेअर झालेला आहे. त्याच्यानंतर हा ट्रायंगल आहे, इकडे फील्ड ट्रायंगल आहे, आर्क आहे, एक फील्ड, एक साधा आर्क आहे. त्याच्यानंतर सर्कल आहे, बरोबर? आणि इकडे एक सर्कल आहे. म्हणजे सर्कल ड्रॉ करण्यासाठी कोणतीही मेथड नाही, तर आपल्याला कोणती मेथड वापरावी लागते? ओव्हल मेथड, बरोबर? ड्रॉ ओव्हल, त्याला आपण सर्कल ड्रॉ करण्यासाठी मी जे रेडियस ठेवलेत ते बघा 40-40 ठेवलेले आहेत, बरोबर? इथं पण, बरोबर? त्यामुळे इथं तुम्हाला तसं बघायला मिळते आउटपुट मध्ये. बघा हे दोन असतात ते सर्कल दिसतायत, हे दोन सर्कल दिसतायत, आणि हे दोन दिसतायत ते ओव्हल आहेत, बरोबर? ओव्हल मेथडने. आणि ह्या ट्रायंगल आहे, हा फील्ड ट्रायंगल आहे, हा आर्क आहे फील्ड, हा साधा आर्क आहे फील्ड नाहीये, हा तुमचा रेक्टॅंगल फील्ड आहे, बरोबर? ऍक्च्युअली स्क्वेअरच आहे का, तर आपण लेंथ आणि विड्थ सेम दिल्यामुळे तो स्क्वेअर झालेला आहे, बरोबर? त्याच्यानंतर लाईन आहे ड्रॉ झालेली, बरोबर? आणि हे सर्कल्स आहेत. तर हे आउटपुट समजलं असेल तुम्हाला, समजलंय का सांगा. समजलंय का? समजलंय का? आहेत का नाही? एकच मिनिट. ठीक आहे, मग एक्सप्रो नंबर 30 पाहिजे आपल्याला. बघा एक्सप्रो नंबर 30, बघा एक्सप्रो नंबर 30 मध्ये मग आपल्याला बरंच काय काय ड्रॉ करायचंय. कोन ड्रॉ करायचा आहे, त्याच्यानंतर सिलेंडर ड्रॉ करायचा आहे, आणि क्यूब ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे इनसाइड सर्कल, आणि सर्कल इनसाइड रेक्टॅंगल ड्रॉ करायचं आहे. एवढं सगळं काम आपल्याला करायचं आहे एक्सप्रो नंबर 30 मध्ये. ठीक आहे, हे कॉर्डिनेट्स जे असतात ना हे महत्वाचे आहेत. ठीक आहे, हे तुम्ही स्टडी करा कॉर्डिनेट्स, आणि तुमचे कोन्स ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा, किंवा सिलेंडर्स. मी जे देतोय ते कॉर्डिनेट्स न वापरता दुसरे कॉर्डिनेट्स वापरून तुम्हाला ड्रॉ करता येत आहे का ते बघा. सिलेंडर, स्पेलिंग चुकलंय. ठीक आहे, कोन, सिलेंडर, क्यूब, त्याच्यानंतर स्क्वेअर इनसाइड सर्कल, सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर ड्रॉ करायचं, आणि सर्कल इनसाइड रेक्टॅंगल ड्रॉ करायचं. हे एवढं सगळं आपल्याला करायचं आहे. मग हे बघा काय केलंय, नेहमीप्रमाणे इम्पोर्ट जावा डॉट आय ओ डॉट स्टार पॅकेज इम्पोर्ट केलेलं आहे, डब्ल्यू टी पॅकेज इम्पोर्ट केलेलं आहे, आणि ऍपलेट पॅकेज इम्पोर्ट केलेलं आहे, बरोबर? त्याच्यानंतर ऍपलेट टॅग लिहिलेला आहे. बघा स्लॅश स्टार आणि स्टार स्लॅश एंडला न देता मी डबल स्लॅश दिले, कमेंट असावी फक्त. कमेंट दोन प्रकारे देऊ शकतो जावामध्ये आपल्याला माहिती आहे. एक मल्टी लाईन कमेंट याला म्हटलं जातं, सॉरी डबल कशी द्या, आणि ऍपलेट टॅग कमेंट मध्ये असावा हे आपल्याला माहिती आहे. जर आपण सोर्स फाईल मध्ये ऍपलेट टॅग लिहित असू तर तो कमेंट मध्ये असावा, मग सिंगल कमेंट लिहा किंवा मल्टी लाईन कमेंट, जसं की मी सिंगल कमेंट टाकले आता. ठीक आहे, ऍपलेट कोड डॉट क्लास म्हटलं तरी चालेल, ऍपलेट वन म्हटलं तरी चालेल, विड्थ इक्वल टू 800, हाईट इक्वल टू 400, आणि स्लॅश ऍपलेट म्हटलेलं आहे मी, बरोबर? त्याच्यानंतर पब्लिक क्लास एक्स्ट्रा ऍपलेट, ऍपलेट वन नावाचा क्लास आपण एक्सटेंड करतोय ऍपलेट पासून. त्याच्यामध्ये फक्त आपण पेंट मेथड ओव्हर राईड करतोय, इनिट, स्टार्ट, डिस्ट्रॉय आणि स्टॉप ह्या मेथड काय मी ओव्हर राईड करत नाही, बरोबर? त्याचं डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन जे ऍपलेट क्लासमध्ये तेवढं युज केलं तरी सफिशियंट आहे माझ्यासाठी. मग बघा पब्लिक वर्ड पेंट ग्राफिक्स जी, ह्याला ग्राफिक्स क्लासचा रेफरन्स पास केलेला आहे पेंट मेथडला. सेट बॅकग्राऊंड, बरोबर? कलर डॉट येलो हा काय करेल, तुमच्या ऍपलेटच्या विंडोचा कलर येलो सेट करेल पूर्ण ऍपलेटचा. ठीक आहे, जी डॉट सेट कलर, कलर डॉट ब्लॅक, आता कलर डॉट ब्लॅक सेट केलेला आहे मी कशासाठी, तर जे काय ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करणार आहे कोन, सिलेंडर, त्याच्यानंतर क्यूब, त्यांच्यासाठी मला जो ऑब्जेक्टचा कलर पाहिजे तो
ब्लॅक पाहिजे का, तर मी बॅकग्राऊंड कलर अपलेटचा काय ठेवलाय, येलो ठेवलाय, त्याच्यावर ब्लॅक कलर व्यवस्थित दिसू शकेल, म्हणून मी जी डॉट सेट कलर कलर डॉट ब्लॅक म्हटलेला आहे. मग टू ड्रॉ कोन, कोन ड्रॉ करण्यासाठी पहिली जी डॉट ड्रॉ होल मेथड, बरोबर. त्या मेथडला हे पॅरामीटर्स दिले आहेत. आता हे पॅरामीटर्स तुम्ही स्टडी करा कसे द्यायचे, ठीक आहे. जी डॉट ड्रॉ लाईन, बरोबर. लाईन्स ज्या कोनला लाईन्स असतात ना, त्या ड्रॉ करण्यासाठीच्या दोन लाईन्स असतात कोनला, आणि खाली जो सर्कल टाईप ओव्हल शेप असतो त्याच्यासाठी, म्हणजे ओव्हल शेप पहिला ड्रॉ करून घेतला, त्याच्यानंतर दोन लाईन्स ड्रॉ करून घेतल्या कोनसाठी. कोऑर्डिनेट्स तुम्ही स्टडी करा, ठीक आहे. त्याच्यानंतर जी टू ड्रॉ सिलेंडर, जी डॉट ड्रॉ ओव्हर, बरोबर. सिलेंडरचा ओव्हल ड्रॉ केलेला आहे, त्याच्यानंतर दोन लाईन्स सिलेंडरच्या ड्रॉ केलेल्या आहेत, त्यासाठी जी डॉट ड्रॉ लाईन, जी डॉट ड्रॉ लाईन, बरोबर. आणि त्याच्यानंतर बेसमेंटचा ओव्हल ड्रॉ केलेला आहे ड्रॉ ओव्हलने, बरोबर आहे. म्हणजे दोन ओव्हल, एक टॉपचा एक बॉटमचा, आणि त्यांना कनेक्ट करणाऱ्या दोन लाईन्स, अशा पद्धतीने तुम्ही सिलेंडर ड्रॉ करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू ड्रॉ क्यूब, बरोबर. क्यूब ड्रॉ करण्यासाठी काय करायला लागणार आहे तुम्हाला, तर रेक्टॅंगल ड्रॉ करावं लागणार आहे दोन, बरोबर. त्याच्यानंतर त्या रेक्टॅंगल जे दोन ड्रॉ केलेले आहेत त्यांना फक्त लाईन्सनी कनेक्ट करायचे आपल्याला, म्हणजेच एक टॉपचा रेक्टॅंगल ड्रॉ केला जाईल, एक बॉटमचा रेक्टॅंगल ड्रॉ केला जाईल, आणि चार लाईन्स ड्रॉ केल्या जातील टॉपचा आणि बॉटमचा रेक्टॅंगल कनेक्ट करण्यासाठी, एजेस कनेक्ट करण्यासाठी, आणि त्याच्या थ्रू आपल्याला क्यूब मिळेल. बघा किती सिम्पल लॉजिक आहे, दोन रेक्टॅंगल ड्रॉ करा फक्त, आणि त्याच्यानंतर चार लाईन्स ड्रॉ करा, जेणेकरून ते रेक्टॅंगल्स कनेक्ट केले की त्यांच्यापासून आपल्याला क्यूब मिळेल, ओके. त्याच्यानंतर टू ड्रॉ स्क्वेअर इनसाइड सर्कल, बरोबर आहे. मग स्क्वेअर कसा ड्रॉ करतो आपण, सर्कल सर्कल कसा ड्रॉ करतो, तर सर्कल ड्रॉ करण्यासाठी कोणतीही मेथड नाही, त्यासाठी आपण ओव्हल मेथड वापरतो. त्याला फक्त लास्टचे दोन पॅरामीटर सेम देतो, म्हणजेच त्याच्यामुळे काय होतं, हाईट आणि विड्थ म्हणा, बरोबर, ती सेम असल्यामुळे त्याची रेडियस सेम होऊ शकते असं म्हणू शकतो. जी डॉट ड्रॉ ओव्हल, त्यानंतर ओव्हल ड्रॉ केल्यानंतर त्याच्या आतमध्ये रेक्टॅंगल आपल्याला ड्रॉ करायचा. मग ते पॅरामीटर्स बघा, 800 आहे, इथं 840 दिलाय मी, म्हणजे त्याच्या आतमध्ये जाईल ओव्हलच्या आतमध्ये किंवा सर्कलच्या आतमध्ये. इकडे 70 आहे, 120 दिलाय, इकडे 100 आहे, इकडे 30 दिलेलं आहे. ही विड्थ आणि हे हाईट आहे तुमची, बरोबर. मग हे दोन क्वाड्रंट्स महत्वाचे आहेत, हे कसे चूज करायचे, तर हे जे क्वाड्रंट्स आहेत एक्स आणि वाय, त्याच्यापेक्षा जास्त असले पाहिजेत ते, बरोबर. जेणेकरून त्या ओव्हलच्या आतमध्ये तो रेक्टॅंगल ड्रॉ केला जाईल, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू ड्रॉ सर्कल इनसाइड रेक्टॅंगल. पहिला काय करायला लागेल तुम्हाला, तर रेक्टॅंगल ड्रॉ करून घ्या आणि त्याच्या आतमध्ये सर्कल ड्रॉ करा. मग इथं सेम, इथं जसं 840 आहे, इथं 860 आहे, इथं 220 आहे, इथं 240 आहे, बरोबर. आणि हे नेहमीप्रमाणे ओव्हलला जे दोन पॅरामीटर घ्यायला लागतात ते मी सेम दिलेत, जेणेकरून तो सर्कल बनेल. तर इझी आहे, तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो मी. पॅरामीटर्स मात्र तुम्ही स्टडी करा, मी आता एक्सप्लेन करत नाही डिटेलमध्ये, ठीक आहे. जावासी ऍपलेट वन डॉट जावा कंपाईल केला बघा तुमच्यासाठी कोड. एक्झिक्यूट करतो, ऍपलेट व्ह्यूअर ऍपलेट वन डॉट जावा. हे बघा तुमच्यासाठी स्क्रीनवर बॅकग्राऊंड कलर काय होता आपल्या ऍपलेटचा, येलो आपण सेट केला होता, आणि जे ऑब्जेक्ट ड्रॉ करणार होतो त्यासाठी कलर ब्लॅक सेट केला होता. त्यामुळे बघा हा कोन तुम्हाला ड्रॉ झालेला बघायला मिळतोय, हा सिलेंडर तुम्हाला ड्रॉ झालेला बघायला मिळतोय, हा क्यूब तुम्हाला ड्रॉ झालेला बघायला मिळतोय, बरोबर. आणि हे सर्कल आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला स्क्वेअर ड्रॉ करायचा होता, आणि हा रेक्टॅंगल आहे, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा होता, ओके. क्लिअर आहे का, हे समजलंय का सांगा मला. येस, गुड. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंट नंबर 31 आणि 32. हे दोन एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचे. मग बघा काय करायचं याच्यामध्ये, तर आपल्याला कॉपी फाईलचा प्रोग्राम करायचा आहे, बरोबर. कॉपी फाईल, बरोबर. जसं की बघा, दोन प्रकारच्या स्ट्रीम आपण स्टडी केल्या होत्या, कॅरेक्टर आणि बाईट स्ट्रीम, बरोबर. तर आपण एका फाईलचे कंटेंट दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करणार आहे, एका फाईलचे कंटेंट दुसऱ्या फाईलमध्ये आपण कॉपी करणार आहे, बरोबर. मग त्यासाठी दोन प्रकारचे स्ट्रीम आपण वापरू शकतो, एक आहेत तुमच्या कॅरेक्टर स्ट्रीम आणि दुसरा आहे बाईट स्ट्रीम. तर हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये आपण वापरणार आहे कॅरेक्टर स्ट्रीम, म्हणजेच एका फाईलमधून आपण जो काही डेटा रीड करणार आहे तो कॅरेक्टर बाय कॅरेक्टर डेटा रीड करणार आहे, आणि दुसऱ्या फाईलमध्ये आपण तो कॅरेक्टर बाय कॅरेक्टर राईट करणार आहे. आणि बाय स्ट्रीमच्या केसमध्ये कसं असतं, तर बायट बाय बायट डेटा रीड केला जातो फाईलमधून, आणि बायट बाय बायट डेटा राईट केला,
कॅरेक्टर स्ट्रीम्स फास्टर काय करणार आहेत, ऑपरेशन परफॉर्म करणार आहेत. का तर बाईट ज्यावेळी एक रीड केला जाईल त्यावेळी 8 बिट्स रीड केल्या जातील, पण ज्यावेळी कॅरेक्टर रीड केला जाईल त्यावेळी 16 बिट ऍट अ टाइम रीड केले जातील. हा एक फरक महत्वाचा लक्षात ठेवा. ठीक आहे, मग बघा इम्पोर्ट आयओ डॉट. का तर जे काही स्ट्रीम क्लासेस आहेत बरोबर, म्हणजेच क्लासेस बरोबर, हे दोन्ही क्लासेस तुम्हाला आयओ पॅकेज मध्ये अव्हेलेबल आहेत, म्हणून आपण इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट स्टार म्हटलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर क्लास कॉपी एफ, त्याच्यानंतर मेन मेथड लिहिली पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्स थ्रोज आयओ एक्सेप्शन. आयओ एक्सेप्शन म्हणजे इनपुट आउटपुट एक्सेप्शन थ्रो करतोय बरोबर, ही मेथड. त्यानंतर बफर रीडर बरोबर, कशासाठी काय वापरणार आहे बफर रीडर क्लास, तर रीड करण्यासाठी, कॅरेक्टर्स रीड करण्यासाठी फाईल मधून. इन इक्वल्स टू नल अँड बफर रायटर, आउट इक्वल्स टू नल, असे दोन इन्स्टन्स मेंबर्स आपण घेतलेले आहेत बफर रीडर अँड रायटर क्लासचे बरोबर. त्याच्यानंतर ट्राय बरोबर, ट्राय आणि ट्राय ब्लॉक मध्ये आपण काय केलं बघा, इन इक्वल टू न्यू बफर रीडर बरोबर, न्यू फाईल रीडर बरोबर, त्याला पास केलेला आहे पाथ, पास करतोय तो करंट डिरेक्टरीचा पास करतो. ठीक आहे, करंट डिरेक्टरीचा. इथं सपोज ई ड्राईव्ह वर फाय असते तर ई कोलन डबल स्लॅश फाईल डॉट फाईल ए डॉट टीएक्सटी म्हटलं असतं. सी ड्राईव्हर असतं तर सी कोलन डबल स्लॅश फाईल ए डॉट टीएक्सटी म्हटलं असतं, पण मला आता करंट डिरेक्टरी मध्येच फाईल ए डॉट टीएक्सटी नावाची फाईल बनवायची, म्हणून मी तसं करतो. तसंच आउट फाईल न्यू बफर रायटर, म्हणजे ज्या फाईल मध्ये मला कंटेंट कॉपी करायचे फाईल ए डॉट टीएक्सटी चे बरोबर, ती फाईल न्यू बफर रायटर, न्यू फाईल रायटर, ती फाईल पण कुठे जनरेट झाली पाहिजे मला सेम डिरेक्टरी मध्ये, म्हणून मी ई कोलन डबल स्लॅश फाईल बी डॉट टीएक्सटी ते ई कोलन डबल स्लॅश काढून टाकतो, फाईल बी डॉट टीएक्सटी नाव देतो. ए डॉट टीएक्सटी कंटेंट कॅरेक्टर बाय कॅरेक्टर रीड केले जातील आणि फाईल बी डॉट टीएक्सटी मध्ये कॅरेक्टर बाय कॅरेक्टर कॉपी केले जातील, दॅट्स इट. त्याच्यानंतर इंटीजर सी, हा एक मेंबर घेतलेला इंटीजर टाईपचा. का तर आपण जे काही कॅरेक्टर रीड करणार आहे ते ऍज अ इंटीजर रीड केले जातात, म्हणून इंटीजर सी घेतलाय. व्हाईल सी इक्वल्स टू इन डॉट रीड, म्हणजे इनपुट रीडर त्याचा जो ऑब्जेक्ट आपण बफर रीडरचा बनवलेला इन त्याच्या त्या क्लासमध्ये रीड मेथड आहे तो कॅरेक्टर रीड करणार आहे, इन डॉट रीड म्हटलेला आहे मी बरोबर, तो काय करणार आहे कॅरेक्टर रीड करणार आहे आणि ते कॅरेक्टर ऍज इंटीजर म्हणून रिटर्न केलं जाणार आहे आणि ते सी मध्ये स्टोअर केलं जाणार आहे बरोबर, सी मध्ये स्टोअर केलं जाणार आणि ते इक्वल्स टू मायनस वन बरोबर, इक्वल नॉट इक्वल्स टू मायनस वन, म्हणजे जोपर्यंत ते कॅरेक्टर मायनस वन नाही तोपर्यंत आपल्याला कॅरेक्टर रीड करायचे फाईल मधून बरोबर. ज्यावेळेस सगळे कॅरेक्टर रीड केले जातील फाईल मधून त्यानंतर फाईलचं जे एंडचं कॅरेक्टर असतं एंड ऑफ फाईल कॅरेक्टर त्याची व्हॅल्यू असते मायनस वन, ते रिटर्न केलं जाईल. मग ते ज्यावेळी रिटर्न केलं जाईल त्यावेळी आपण त्या फाईलच्या एंडला पोहोचलेलो आहे, म्हणजे देर आर नो मोर कॅरेक्टर्स टू रीड फ्रॉम दॅट फाईल नाव, सो विल हॅव टू स्टॉप रिडिंग. त्यावेळी ही लूप काय झाली पाहिजे, टर्मिनेट झाली पाहिजे. मग जे एक एक कॅरेक्टर आपण सी मध्ये रीड केलंय ते राईट करूयात फाईल मध्ये, आउट डॉट राईट, राईट नावाची मेथड युज करून आउट डॉट राईट सी, हे जे काही कॅरेक्टर रीड केलं होतं ते फक्त मी आउट आउट फाईल कोणाला पॉईंट करते फाईल बी डॉट टीएक्सटी त्या फाईल मध्ये राईट केलं, म्हणजेच रीड कॅरेक्टर बाय कॅरेक्टर फ्रॉम फाईल ए डॉट टीएक्सटी आणि राईट देम इन टू फाईल बी डॉट टीएक्सटी. आणि कधीपर्यंत रिडिंगचं काम करायचे, जोपर्यंत रीड केलेलं कॅरेक्टर मायनस वन येत नाही, म्हणजेच एंड ऑफ फाईल कॅरेक्टर जास्त फाईलच्या एंडला ते रीच होत नाही आणि त्याची व्हॅल्यू मायनस वन जोपर्यंत रिटर्न केली जात नाही तोपर्यंत आपल्याला फाईल मधून कॅरेक्टर रीड करायचे आणि एक एक कॅरेक्टर रीड करून झालं की ते फाईल मध्ये राईट करत जायचंय बरोबर. त्यानंतर बघा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन फाईल कॉपीड सक्सेसफुली, म्हणजे फाईल कॉपी करून झालेले आपण आणि फायनली ब्लॉक मध्ये काय करतो आपण, तर हे जे काय आउटपुट रीडर क्लासचे आणि रायटर क्लासचे ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलेत ते आपण क्लोज करत असतो. मग इफ इन नॉट इक्वल्स टू नल इन डॉट क्लोज, क्लोज करून टाका, क्लोज करा इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम पण क्लोज करून टाका डॉट क्लोज ती पण क्लोज करून टाका. ठीक आहे, मग बघा एक फाईल क्रिएट करतो मी आता या डिरेक्टरी मध्ये इथंच फाईल ए डॉट टीएक्सटी नावाची न्यू लेटेस्ट टेक्स्ट डॉक्युमेंट नेमिंग इज फाईल ए ओके, आणि या फाईल मध्ये काहीतरी मेसेज लिहूयात आपण, लेटेस्ट से वेलकम टू जावा वर्ल्ड हँडलिंग इज ऑसम ओके, हा मेसेज मी टाईप करतो फाईल मध्ये आणि फाईल काय करतो सेव्ह करतो ओके. आता बघा फाईल ए डॉट टीएक्सटी माझी रेडी आहे पण फाईल बी डॉट टीएक्सटी नाही रेडी, ती ऑटोमॅटिकली जनरेट केली जाईल
आणि त्याच्यामध्ये फाईल ए चे जे कंटेंट आपण लिहिले होते ते कॉपी केले जातील. मग कंपाईल करायचं प्रोग्राम सी डी डॉट डॉट लेट अस गो टू सी डी ई एक्स पी 3132. ओके क्लिअर करतो स्क्रीन तुमच्यासाठी. जावा सी एस कॉपी एफ डॉट जावा. ओके प्रोग्राम कंपाईल झालेला आहे, रन करूयात. जावा कॉपी एफ. ओके बघा फाईल कॉपीड सक्सेसफुली म्हणतोय आणि इकडं फाईल बी डॉट टीएक्सटी जनरेट होईल तुमच्यासाठी. रिफ्रेश करूयात एकदा, बाहेर जाऊन आता येतो मी. आपलं पाच चुकला का द्यायला, जरा चेक करा एकदा. येस फाईल सक्सेसफुली पण म्हटलेलं आहे, फाईल कॉपीड सक्सेसफुली पण म्हटलेलं आहे. मग बघूयात काय प्रॉब्लेम देतोय. फाईल बी डॉट टीएक्सटी का जनरेट झाली नाही. एकच मिनिट, जस्ट मिनिट, गिव मी मिनिट. नोटपॅड वरून फाईल क्रिएट करूयात. नोटपॅड लेट अस से वेलकम टू जावा वर्ल्ड, वेलकम टू फाईल हँडलिंग. सेव्ह करतो मी इथून. सेव्ह ॲज लेट अस से टेक्स्ट फाईल व्हॉट नेम फाईल ए, फाईल ए ओके डॉट टी एक्स टी. ई एक्स पी 28 मध्ये नाही करायचं मला हे. ई एक्स पी 28 मध्ये केलं का मी ते. ओके फाईल ए सेव्ह रिप्लेस येस. पुन्हा एकदा करूयात कंपाईल, रन करूयात. आले बघा आता आली. ठीक आहे, तो फॉर्मॅटचा प्रॉब्लेम झाला होता, राईट क्लिक करून केलं. फाईल बी डॉट टीएक्सटी जनरेट झालेली दिसते तुम्हाला स्क्रीनवर. इथं बघा फाईल बी बघा जनरेट झाली, त्याच्यामध्ये वेलकम टू जावा वर्ल्ड, वेलकम टू फाईल हँडलिंग हा मेसेज तुम्हाला जनरेट झालेला बघायला मिळते. ओके तर दिस इज वन वे इन विच यू कॅन use character stream classes to copy contents of one file into other file. Now we are going to see another way in which we are going to use byte stream classes, okay, to copy contents of one file into other file. Okay, these contents will be copied byte by byte. Okay, now we have to way the code open kar tumhi tumcha sathi baka. Mag import java.io.star input output stream क्लास इनपुट आउटपुट स्ट्रीम पॅकेज आपण इम्पोर्ट केलेला आहे. त्याच्यानंतर इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार युटिल पॅकेज इम्पोर्ट केलेला आहे. पब्लिक क्लास कॉपी फाईल एस डी म्हटलेला आहे आणि पब्लिक वायड कॉपी कंटेंट आणि फाईल बी पास केलेला आहे. थ्रोज एक्सेप्शन म्हटलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फाईल इनपुट स्ट्रीम आय एन इक्वल टू न्यू फाईल इनपुट स्ट्रीम ए, बरोबर. म्हणजे इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. फाईल आउटपुट स्ट्रीम आउट इक्वल टू न्यू फाईल आउटपुट स्ट्रीम बी, बरोबर. त्याच्यानंतर ट्राय ब्लॉक मध्ये आपण रीड करतोय बघा. बायट बाय बायट इंटीजर एन घेतलेला आहे. व्हाईल एन इज इक्वल टू इन डॉट रीड, बरोबर. इन फाईल इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट यूज करून रीड केलेला आहे कॅरेक्टर ए फाईल मधून, बरोबर. आणि बायट बाय बायट रीड केला जाईल डेटा आणि तो डेटा जोपर्यंत मायनस वन म्हणजे एंड ऑफ फाईल कॅरेक्टर त्याची व्हॅल्यू मायनस वन जोपर्यंत नाही तोपर्यंत रीड केले जातील कॅरेक्टर्स आणि ते राईट करायचे आउट डॉट राईट, बरोबर. कोणत्या फाईल मध्ये, बी फाईल मध्ये, दॅट्स इट. आणि फायनल ब्लॉक मध्ये आपण फाईल इनपुट स्ट्रीम क्लोज केलेली आहे. नॉट इक्वल टू नल असेल तर आपण ती क्लोज केलेली आहे, आउट असेल तर फाईल आउटपुट स्ट्रीम आपण क्लोज केलेली आहे. आणि त्याच्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट केलेला फाईल कॉपीड मेसेज प्रिंट केलेला आहे. आणि मेन मेथड लिहिलेली आहे ती पण थ्रोज एक्सेप्शन म्हटलेला आहे. स्कॅनर क्लास घेतलाय. स्कॅनर एस सी इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट केलेला. एंटर द सोर्स फाईल नेम फ्रॉम वेअर यू हॅव टू कॉपी ऑर रीड, बरोबर. आणि त्याच्यानंतर स्ट्रिंग ए इज इक्वल टू एस सी डॉट नेक्स्ट लाईन, बरोबर. जी काही युजर एंटर करेल ते फाईलचं नाव घेतलं स्ट्रिंग मध्ये. नंतर फाईल एक्स इक्वल टू न्यू फाईल ए, बरोबर. त्या फाईलचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला, बरोबर. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटेल ने एंटर द डेस्टिनेशन फाईल वेअर यू वॉन्ट टू
यू हॅव टू राईट ऑर पेस्ट बरोबर स्ट्रिंग बी इक्वल टू एस सी डॉट नेक्स्ट लाईन युजरला नाव विचारलं कोणत्या ह्याच्यात कॉपी करायचंय फाईल वाय इक्वल टू न्यू फाईल बी त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला फाईल आणि कॉपी कंटेंट मेथड कॉल केली एक्स कॉमा वाय म्हणजेच हे जे फाईल ऑब्जेक्ट एक्स आणि वाय जे क्रिएट केले होते ते ऍज अर्ग्युमेंट म्हणून कॉपी कंटेंट मेथडला पास केले आणि कॉपी कंटेंट मेथड काय करते आपण बघितलं होतं ती बायट बाय बायट डेटा रीड करते आणि राईट करते ठीक आहे हा पण तुम्हाला मी एक्झिक्यूट करून दाखवतो मग बघा जावा सी कॉपी फाईल एस डी डॉट जावा कंपाईल केला तुमच्यासाठी ओके क्लिअर करतो स्क्रीन जावा रन करतोय कॉपी फाईल एस डी आता विचारतोय मला फाईलचं नाव विचारतोय बघा एंटर द सोर्स फाईल फ्रॉम वेअर यू हॅव टू रीड ऑर कॉपी मग आता माझ्याकडे बघा दोन फाईल आहेत फाईल ए आणि फाईल बी डॉट टी एस टी त्यातली फाईल बी मी डिलीट करतो फाईल बी मी डिलीट करतो आणि काय करतो फाईल ए डॉट टी एक्स नाव देतोय बघा फाईल ए डॉट टी एक्स टी मधून रीड करा आणि तो विचारतोय मला कुठं कॉपी करायचं तुम्हाला कंटेंट तर सी डॉट टी एक्स टी और सीओ डॉट टी एक्स टी म्हणतो सीओ डॉट टी एक्स टी काय बोलू सीओ डॉट टी एक्स टी फाईल क्रिएट झाली बघा इथं आणि त्याच्यामध्ये फाईल ए डॉट टी एक्स टीचे कंटेंट कॉपी झाले फाईल ओपन करून दाखवतो मी तुम्हाला ओपन विथ नोटपॅड म्हणतो हे बघा वेलकम टू जावा वर्ल्ड वेलकम टू फाईल हँडलिंग दिस इज हाव यू कॅन यूज टू वेज और टू स्ट्रीम बाईट स्ट्रीम क्लासेस ऍज वेल ॲज कॅरेक्टर स्ट्रीम क्लासेस टू कॉपी कंटेंट्स ऑफ वन फाईल इन टू अदर फाईल दॅट मीन्स यू कॅन यूज इनपुट स्ट्रीम ऍज वेल ॲज रीडर क्लासेस फॉर रीडिंग आउटपुट स्ट्रीम अँड रायटर क्लासेस फॉर रायटिंग That's it. ठीक आहे तर